नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या भागामध्ये आपण उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती याचा अभ्यास केला. आज आपण उपसृष्टी बीजपत्री वनस्पती यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वात आधी आपण कोणत्या वनस्पतींना आपण बीजपत्री वनस्पती म्हणणार हे बघूया. ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असतात व त्या दरम्यान त्यांच्यामध्ये बिया निर्माण होतात त्या वनस्पतींना बीजपत्री वनस्पती असे म्हणतात. जेव्हा वनस्पती प्रजनन करत असतात त्या प्रजनन क्रियेनंतर बिया तयार होतात ज्यामध्ये भ्रूण व अन्न साठा असतो. जेव्हा आपण बिया रुजत असतात त्या सुरुवातीच्या काळामध्ये या अन्न साठ्याचा उपयोग भ्रूणाच्या वाढीसाठी म्हणून केला जातो. या बिया फळात झाकलेल्या असतात आणि यावरूनच या उपसृष्टीचे दोन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. बिया फळात झाकलेल्या असणे व बिया फळात झाकलेल्या नसणे यावरून हे दोन प्रकार पाडण्यात आले आहेत. ते म्हणजे आवृत्तीबीजी वनस्पती व अनावृत्तीबीजी वनस्पती. अनावृत्तीबीजी वनस्पती म्हणजे यामध्ये बिया फळात झाकलेल्या नसतात. आता तुम्हाला एक मी कृती देणार आहे, ती तुम्ही घरी किंवा कुठे फिरायला जाल तेव्हा करा. तुम्ही एखाद्या वेळेस फिरायला गेलेले असता बगीच्यामध्ये, त्यामध्ये सायकस, जास्वंद, ख्रिसमस ट्री, लिली या प्रकारची अनेक झाडे असतात. त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. त्याचं पानं, फुलं यांचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यांच्यामध्ये काय साम्य आहे व काय फरक आहे याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे, किंवा याची नोंद घेऊन तुम्ही आपसामध्ये त्याच्याविषयी चर्चा करायची आहे. तर साधारणतः अनावृत्तीबीजी वनस्पती या सदाहरित असतात. सदाहरित म्हणजे नेहमीसाठी हिरवेगार असतात आणि बहुवार्षिक असतात. बहुवार्षिक म्हणजे अनेक वर्षांपर्यंत ते टिकणाऱ्या असतात. तसेच या वनस्पती काष्ठमय असतात. काष्ठमय म्हणजे यांचे खोड कठीण स्वरूपाचे असते. यांचे जे खोड असते या खोडांना फांद्या येत नाहीत, म्हणजे या खोड्यांना फांद्या नसतात. मग काय असतं तर यांना असा पानांचा एक मुकुट तयार झालेला असतो. या वनस्पतींमध्ये नर व मादी या एकाच झाडात असतात, परंतु वेगवेगळ्या बीजाणू पत्रांवर त्या असतात. म्हणजे नर झाड वेगळं आणि मादी झाड वेगळं हा प्रकार यामध्ये नसतो. तर नर व मादी हे एकाच झाडात आणि वेगवेगळ्या बीजाणू पत्रांवर त्या असतात. या बियांमध्ये बिया ना आच्छादन नसते, म्हणजे बियांना फळाचं आवरण नसतं. जे काही नैसर्गिक आवरण दिलेलं असतं ते यामध्ये नसतं, किंवा यामध्ये फळे येत नाही. उदाहरणार्थ आपण जे वरती वर्गीकरण केलेलं होतं त्यानुसार सायकस, पायनस, थुजा ही या वर्गातील वनस्पती आहे. ही झाली अनावृत्तीबीजी वनस्पतींबद्दल माहिती. आता आपण आवृत्तीबीजी वनस्पतींबद्दल बघूया. तुम्ही जे सुरुवातीला जे वर्गीकरण केलेलं होतं जास्वंद, लिली, सायकस, ख्रिसमस ट्री, त्या वर्गीकरणानुसारच आता आपल्याला पुढचा टॉपिक डिस्कस करायचा आहे. यामध्ये बघा, आता मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोक्या, आंब्याची कोय, गहू ही जी सगळी पदार्थ आहे ही तुम्हाला रात्रभर 8 ते 10 तास भिजत ठेवायचे आहे. भिजत ठेवल्यानंतर सकाळी तुम्ही बघायचं की त्याचे दोन भाग होतात की नाही. म्हणजेच त्या बियांचे जर दोन भाग होत असतील तर त्यांचा एक गट वेगळा येतो आणि जर होत नसतील तर त्यांचा गट वेगळा करण्यात आलेला आहे. यामध्ये फुलं जे आहेत हे प्रमुख अवयव आहे प्रजननांगाचे. यामध्ये विविध आकाराची आणि विविध रंगाची फुलं हे प्रजननाचे अवयव म्हणून ठरले गेले आहेत. यामधील फुलं फळांच्या फळ निर्माण करतात. या फुलांपासून फळ निर्माण होतात आणि फळांच्या आत या बिया असतात. बियांवर आवरण असते. यामधील वनस्पतींचे दोन भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. एक म्हणजे एक बीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. एक बीज म्हणजे यामध्ये बियांचं रूपांतर हे एकच असतं आणि द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये एका बीजचे दोन समान असे भाग होतात. आपण एक बीजपत्री वनस्पतीचं वर्गीकरण थोडक्यात अभ्यासू. बियांचं स्वरूप सुरुवातीला बघू आपण. बियांचं स्वरूप द्विबीज वनस्पती पत्रींमध्ये दोन भागांमध्ये त्याचं विभाजन केलेलं असतं, तर एक बीजपत्री वनस्पतीमध्ये त्याचं विभाजन होत नाही. नंतर द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये मुळांचा प्रकार हा प्राथमिक स्वरूपाचा असतो, म्हणजे सोट मुळाचा असतो. तर एक बीजपत्री वनस्पतींमधील मुळांचं स्वरूप हे तंतुमुळे असतात. तसेच खोडाचा जर विचार केला आपण तर द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये खोड हे मजबूत,
कठीण स्वरूपाचं असतं. तुम्ही जर वटवृक्ष या वटवृक्ष जर बघितला, वड पिंपळ यांसारखे जे खोड असतात हे खूप मजबूत स्वरूपाचे असतात आणि खूप कठीण असतात. तसंच एकबीजपत्री वनस्पतींमध्ये काही आभासी असतात, काही पोकळ असतात. तर जे पोकळ असतात त्याचं उदाहरण आहे बांबू. बांबूचं खोड जर तुम्ही पाहिलं असेल तर ते पोकळ स्वरूपाचं असतं. आणि केळीचं जे उदाहरण बघितलं तर त्याचं खोड हे आभासी स्वरूपाचं असतं. तसंच कांदा, कांद्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर कांद्याचं खोड हे चकतीसारखं असतं. म्हणजेच खोडाचं पण यामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता पानांचं स्वरूप बघू आपण. द्विबीज वनस्पतींमध्ये पानांचं स्वरूप हे जाळीदार शिरा विन्यास दाखवतं. द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये पानांचं स्वरूप हे जाळीदार शिराविन्यास दाखवतं. तर एक बीजपत्री वनस्पतीमधील पानं हे समांतर शिराविन्यास दाखवतं. तुम्ही जर व्यवस्थितपणे निरीक्षण जर केलं पानांचं तर तुम्हाला हा फरक दिसेल.